मी कॉलेजमध्ये असताना त्या माझ्या घरी फोन केला होता आणि मम्मीला विचारलं होतं की आंटी स्नेहा किती आहे, तर मम्मीने कॉलेजमध्ये येऊन त्याला मारलं होतं. स्नेहा आपण तुझ्याबरोबर गेम खेळूया. ओके, इट्स कॉल्ड स्नेहाज फर्स्ट. ओके, स्नेहाज फर्स्ट. स्नेहाज फर्स्ट, ठीक आहे. ओके, स्नेहाचा पहिला मोबाईल, पहिला घेतलेला मोबाईल. नोकिया. ओके, नोकिया. तो स्काय ब्लू कलरचा यायचा माहिती आहे. म्हणजे इकडून फेकून, आईने फेकून मारला तरी तुटणार नाही असा फोन होता. स्नेक स्नेक स्नेकचा गेम घ्यायचा. येस येस येस. स्नेहा फर्स्ट सेलिब्रिटी क्रश. ऋतिक रोशन. ऋतिक रोशन वॉज माय फर्स्ट सेलिब्रिटी क्रश. कारण मी आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी कोणाला तरी सांगितलं, म्हटलं तेव्हा आपण जे एक सॉरी टू से बट एक मुलींची प्युबर्टी हिट करतो ना आपण ज्यावेळेला, त्यावेळेला ऋतिक रोशनचं लॉन्च झालं होतं. अँड देन आय वॉज क्वाईट सो यंग टू जस्ट फॉल इन लव्ह विथ हिम. अँड आय वॉज इन लव्ह विथ हिज लुक्स, विथ हिज डान्सिंग स्किल्स, विथ हिज ऍक्टिंग, विथ हिज स्पीच, एव्हरीथिंग. मी जस्ट आय वॉज जस्ट हेड ओव्हर हील्स फॉर हिम. सो ऋतिक रोशन दॅट विल नेव्हर गो. फर्स्ट एम्बॅरेसिंग मोमेंट जी तुला आता आठवते. माझी फर्स्ट एम्बॅरेसिंग मोमेंट, म्हणजे तसे तर भरपूर एम्बॅरेसिंग मोमेंट होऊन गेलेत लाईफ मध्ये, बट आय थिंक फर्स्ट मस्ट बी पब्लिकली एम्बॅरेस मी कधी झाले होते. एक मुलगा मला खूप त्रास देत होता कॉलेजमध्ये, आणि मी कॉलेजमध्ये असताना त्या माझ्या घरी फोन केला होता आणि मम्मीला विचारलं होतं की आंटी स्नेहा किती आहे, तर मम्मीने कॉलेजमध्ये येऊन त्याला मारलं होतं. सो आय थिंक दॅट वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर मी, कारण कॉलेजमध्ये फुल हवा झाली होती. स्नेहा की मम्मी आई थी, स्नेहा की मम्मी आई थी, स्नेहा की मम्मी आई थी. गॉड ओके. पहिला बॉयफ्रेंड कुठल्या एज मध्ये झालेला तुझा? फर्स्ट बॉयफ्रेंड व्हॉट एज? 17, व्हेन आय वॉज 17 इयर्स. ओके ओके. फर्स्ट अवॉर्ड? युवा काहीतरी अवॉर्ड मिळालं होतं मला जेव्हा मी तसंच 17-18 वर्षांची होते. सुनील शेट्टींच्या हस्ते मिळालं होतं मला युवा समथिंग युवा. इट वॉज ह्यूज. कोल्हापुरात होतं ते अवॉर्ड फंक्शन आणि सुनील शेट्टी आले होते तिथे आणि त्यांनी मला ते अवॉर्ड दिले. तिकडे पण माझी एक एम्बॅरेसिंग मोमेंट झाली होती माहितीये. तिथे मला सुनील सरांनी विचारलं, सुनील शेट्टी त्यांनी विचारलं, ते बोलले यू आर अ प्रिटी गर्ल, यू लुक प्रिटी, आय गेस यू मस्ट बी यु नो डुईंग गुड. कारण तिकडचा माहोल थोडासा, तिकडे त्यावेळेला काटार होते कोणाला खूप पॉप्युलर होते, त्यामुळे चंदनाचा माहोल खूप जास्त जरा होतं. बट लुकिंग ऍट द पीपल अराउंड यू, आय एम क्वाईट शुअर यू मस्ट बी ऍक्टिंग वेल, वाय डोंट यू ट्राय हिंदी मूवीज. तर मी त्यांना काय म्हणावं तिथे, म्हटलं की सर आय एम व्हेरी बिझी राईट नाव, आय कांट डू हिंदी मूवीज. कारण ऑब्व्हियसली टेलिव्हिजन करतोय तुम्ही, टेलिव्हिजन मध्ये. अरे मी एवढी लहान होते, 17-18 वर्षांची होते, आणि तुम्ही टेलिव्हिजन करता, तुम्हाला झोपायला वेळ मिळत नाही. आणि माझं तर तेवढी छोटीशी बुद्धी ना, ती जग पण बघितलं नव्हतं काही. तर मी त्यांना सरळ बोलले होते की सर आय एम व्हेरी बिझी राईट नाऊ डुईंग टेलिव्हिजन, आय डोंट हॅव टाइम टू डू मूवीज, असं झालं होतं. ओके, फर्स्ट फॉरेन टूर? मलेशिया. मे बी मलेशिया का थायलंड. ओके, जवळची कंट्री. आय थिंक थायलंड का मलेशिया. येस. ओके. पहिली गाडी, घेतलेली गाडी पहिली? स्वतः घेतलेली गाडी माझी पहिली होती रेड कलरची ऑल्टो.